जरांगे पाटील कोण गुणवान आहेत आणि कुणाची गुणवत्ता कमी आहे, तुम्ही वेळोवेळच्या शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटचा कट ऑफ तुम्ही पहा आणि मग गुणवंतांची भाषा बोला. त्यामुळे जरांगे आता उघड झालेले आहेत आणि उघड झाल्यानंतर त्यांना राजकीय भूमिका घेण्यावाचून पर्याय नाही. पण तरी याच्याही पलीकडे जाऊन जरांगे ना निवडणुकीला उभे राहतील ना माणसं उभी करतील. अहो लोकसभेला कुणाला सपोर्ट केला आहे महाराष्ट्राला माहिती आहे ना, त्यामुळे ह्याच्यापेक्षा काही वेगळी भूमिका घेणार नाहीत. की कमी शिकलेल्यांच्या किंवा कमी गुणवत्ताधारकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय. तर मग आत्ता मी त्यांच्यासमोर एक माझा कटअप वाचून दाखवतो की त्यांनी जे SEBC रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आता जो कायदा आला महाराष्ट्र शासनाचा त्याचा कटअप आहे 131, EWSचा कटअप आहे 118 आणि OBCचा कटअप आहे 134. पण त्या OBCमधल्या विजय एचा कटअप आहे 137, विजय NT Cचा कटअप आहे 138, विजय NT Dचा कटअप आहे 139. मग जरांगे पाटील कोण गुणवान आहेत आणि कुणाची गुणवत्ता कमी आहे, तुम्ही वेळोवेळच्या शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटचा कट ऑफ तुम्ही पहा आणि मग गुणवंतांची भाषा बोला. बाळासाहेब आंबेडकर OBC आरक्षण बचावासाठी प्रयत्न करत आहेत, तुम्ही देखील करताय, त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालंय का आणि त्यांच्या वेळ मिळाल्यास येत्या काही दिवसामध्ये मी त्यांच्या आंदोलनामध्ये एक दोन ठिकाणी सामील होणार आहे. आणि त्यांनी जी भूमिका घेतली त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे की एकातरी पक्षाचा प्रमुख किमान पुढे येऊन OBCचं मागासवर्गीयांचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि हे ताट स्वतंत्र असू द्या अशी ठाम भूमिका घेणारा एक माणूस पुढे येत असेल, एक नेता पुढे येत असेल, तर आम्ही त्याचं स्वागत करू आणि आम्ही पहिलंही स्वागत केलेलं आहे. आणि अजून वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना आम्ही विनंती करत आहोत, तुम्ही जेवढं शांत बसाल तेवढं तुम्ही OBCच्या मतांना विसरून जाल. आंबेडकरांनी जे भूमिका मांडली की फडणवीस आणि जरांगेंचं जे भांडण आहे ते फक्त दाखवण्यापुरतं आहे, ते सगळे मिली बघत आहे, ते तसं तुम्हाला वाटतं? नाही, हे खरं तर जर तरच्या या गोष्टींना मी जास्त इंटरटेन करणार नाही. जरांगे पाटील कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात, काय करतात, कोणती भूमिका घेतात, आम्ही पहिल्यापासून जरांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी किंवा भूमिकेविषयी नेहमी वैधानिक संविधानिक या बाबी नाहीत, तार्किक बाबी नाहीत, लॉजिकला धरून नाहीत, कायदेशीर नाहीत, ही भूमिका पहिल्या दिवसापासून आम्ही मांडत आलो आहे. आणि आम्ही आंदोलन जे वडीगोद्रीमध्ये आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर वेळोवेळच्या ज्या काही घटना घडत गेल्या त्यामधून ते सिद्ध होत गेलेलं आहे. त्यामुळे जरांगे आता उघड झालेले आहेत आणि उघड झाल्यानंतर त्यांना राजकीय भूमिका घेण्यावाचून पर्याय नाही. पण तरी याच्याही पलीकडे जाऊन जरांगे ना निवडणुकीला उभे राहतील ना माणसं उभी करतील, ते कुठल्या तरी एखाद्या पक्षाला सपोर्ट करतील याच्या पलीकडे जरांगेंची ना कुवत आहे ना त्यांची तेवढी हैसियत आहे. कोणत्या पक्षाला सपोर्ट करतील, काय तुमचा एकंदरीत अंदाज आहे जरांगे पाटील? अहो लोकसभेला कुणाला सपोर्ट केलाय महाराष्ट्राला माहिती आहे ना, त्यामुळे ह्याच्यापेक्षा काही वेगळी भूमिका घेणार नाहीत. ते ज्या पद्धतीनं एखाद्या पक्षाच्या प्रमुखावरती नेत्यावरती ज्या पद्धतीनं शिवराळ भाषेमध्ये खालच्या भाषेमध्ये टीका करतात, एक महाराष्ट्राचा मी नेहमी म्हणत आलो आहे की महाराष्ट्राचं एक स्टँडर्ड आहे राजकारणाचं, समाजकारणाचं, व्यक्त होण्याचं किंवा प्रेसला सामोरं जाण्याचं, आंदोलनाच्या नेतृत्वांचं एक स्टँडर्ड आहे महाराष्ट्राचं. पण ते स्टँडर्ड या जरांगे नावाच्या व्यक्तीमुळं महाराष्ट्राचं स्टँडर्ड पूर्णतः धुळीस मिळालेलं आहे.